टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट मांडणार, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता। एलपीजी सिलेंडरच्या किमती आजपासून वाढल्या, अर्थसंकल्प सादर होण्याआधीच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागला। मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे सादर करणार अर्थसंकल्प। शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांवर पालिका मेहरबान, माजी नगरसेवकांच्या प्रभागांवर पालिकेकडून निधीचा वर्षाव, विरोधी पक्षांचे नगरसेवक मात्र निधीपासून वंचित। उद्धव ठाकरेंचा आजपासून जनसंवाद दौरा, रायगड जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी ठाकरेंची जाहीर सभा। कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदार सूर्यकांत दळवींचा ठाकरे गटाला राम राम, सूर्यकांत दळवी भाजपमध्ये करणार प्रवेश। छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवसेना आमदारांची मागणी, युती सरकारमधील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वादाची ठणगी। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, 8 ते 10 जागांसाठी रस्सीखेच सुरूच, जागांचा वाद मिटवण्यासाठी उद्या मवियाची बैठक। प्रकाश आंबेडकर अजूनही मविया काठावर, मविया सहभागी नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा, नीलम गोरे यांची प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर। ईडी विरोधात शरद पवार गटाचं आज राज्यभर घंटानाद आंदोलन, रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात करणार आंदोलन। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, हेमंत सोरेन यांची हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल। शिखर बँक घोटाळ्यामध्ये पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट, अजितदादांना पोलिसांची क्लीन चीट, तर दुसरीकडे आज रोहित पवारांची होणार ईडी चौकशी, अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना दिलासा। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना समन्स, केजरीवालांना 5व्यांदा बजावलं समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींचा गंभीर आरोप, गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आरोपींना इलेक्ट्रिक शॉक, नेत्याचे नाव घेण्यासाठी आरोपींवर दबाव टाकल्याचा आरोप। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, नाशिकमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश, आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश। ठेवीदारांच्या आंदोलन प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, जलील यांच्यासह 500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। पंतप्रधान मोदींना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, 19 फेब्रुवारीला मोदी सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना होणार सन्मान, खासदार उदयनराजे भोसलेंकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी। उत्तर प्रदेशमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये मोठा घोळ, नवरदेवाशिवाय लावले लग्न, पैशांचं आमिष दाखवून तरुणींना सोहळ्यामध्ये सहभागी केल्याची माहिती। राज्यात लवकरच 17,000 जागांसाठी पोलीस भरती, गृहविभागाकडून 100% पोलीस भरतीला मंजुरी। छत्रपती संभाजीनगर पालिकेचं कर वसुलीसाठी कठोर पाऊल, ज्या भागामध्ये कर मिळणार त्याच भागात होणार विकास, करदाते दुर्लक्ष करत असल्यानं कठोर भूमिका। ठाण्यामध्ये आज पाणी पुरवठा राहणार बंद, जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी 2 तासांचा ब्लॉक। लसणाच्या फोडणीला महागाईचा ठसका, किरकोळ बाजारामध्ये लसूण प्रति किलो 600 रुपयांवर, घाऊक बाजारामध्ये 220 ते 370 रुपयांचा दर। शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक, पुणे पोलिसांची कारवाई, गणेश मारणे अनेक दिवसांपासून होता फरार। वाडचे निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संप पुकारणार, डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी जाणार संपावर। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा।